सर गाइस गाँव चो गुड मॉर्निंग चे सनराइज तुम्हें चेक कर सकता। आणि त्या सनराइज सोबत मी तुम्हाला विचारतो की गुड मॉर्निंग कशा तुम्ही सारे। मी गावी आहे आणि त्यामुळे आज मॉर्निंगला लवकर उठलं आणि गावची थंडी चेक करू शकता तुम्ही इथे कसं दव वगैरे पडलं। रात्री तर वाटलं की थंडी नसेल, पण नंतर मग 2-3 नंतर जी थंडी पडायला लागली ना खूप जास्त। आणि इकडे बघू शकता सम्राट किती सकाळी लवकर उठलाय, आणि इकडे गोविंद कावळा म्हणजे तुम्हाला माहीत असेल हा पक्षी आहे ना खूप डेरिंगवाज असतो, म्हणजे कितीही मोठे पक्षी असले ना तरी त्यांना तो पळवून टाकतो। तर मस्त अशी गुड मॉर्निंग झाली आणि मी उठलो कारण थंडी लागत होती आणि टायमिंगच आहे माझा 7:30-9 वाजताचा। तर मग 10 वाजता उठलो मी आणि आता तर गाईच गावची सकाळची गुड मॉर्निंग आणि बैल सोडलेले आहेत सगळे बैल आता रानात जातील चारा खाण्यासाठी आणि सगळे बैल ह्यानी सोडले। तुला भीती नाही वाटत? अरे या बैलांची भीती नाही वाटत? हा बैलावरती घेऊन जाणार आहे ना, मग तुला भीती नाही वाटत एवढा बैलावरती एकटा जात असतो? हा का तरी पण जातोस भारी आहे का? चल हा काय त्याला ते कुलब। तर गाईस तुम्ही हे बघू शकता हे जे आहे ना बैलाच्या मानेवरती हे वाला असतं ते आणि हे इथं आहे ते हे ह्याला कुलब बोलतात, म्हणजे जेव्हा बैल म्हणजे यंग होतो ना त्यानंतर मग असे मानेवरती त्याचे कुलंबे येतात म्हणजे शोल्डर। आता आम्ही इथे बेलाच्या मालाची इकडे आता पोचतोय आणि थंडी जाणवायला लागली आता। हा की आता थंडी जाणवते इथं बघू शकतो काय थंडी कशी इकडे दिसते, दवदव पूर्ण पडलाय काहीच दव इतकं पडलंय ना हे पूर्ण गवत सगळं ओलं ओलं झालंय बघू शकतो कसे गवत पूर्ण झोपून गेले कारण थंडी पडले आणि त्याने पूर्ण ह्याच्यावरती दव वगैरे साठले बघू शकता तुम्ही इकडे पूर्ण पाणी गवतांवरती कारण थंडी पडले खूप जोराची आणि इकडे सनराईज झाला आता मस्त कारण आता आम्ही पूर्ण सपाटी भागावरती आलो ना आणि इकडे सगळे बैल चरतात इकडे सगळं बैलांना आणले इकडे चरण्यासाठी। वाव गाईज हा सीन बघू शकता पूर्ण अशी थंडीची चादर इकडे सनराइज इकडे संग्राम आणि इकडे मी असं व्ह्यू आहे म्हणजे सकाळी उठून एवढ्या लवकर आणि असं रानामध्ये ना म्हणजे पहिला जेव्हा आम्ही गावी असायचो ना तेव्हा आम्ही यायचो पण आता खूप वर्ष झाली गावावरून मुंबईला गेल्यानंतर मग नंतर असं कधी आलं नाही की आम्ही एवढं सकाळी लवकर उठून रानामध्ये गुरांना घेऊन चरण्यासाठी येणार आणि हा संग्राम आहे ना हा खूप डेरिंगबाज आहे कोणतेही बैल असू दे आरामात सोडतो आणि
सकाळी सकाळी चरायच्या मूड मध्ये आहेत. हा तेव्हा याच्यावरनं पाणी पण भेटतं ना त्यांना प्यायला. हे दव पण पडलंय ना आणि मग ते ओले पण आहेत ना पूर्ण गवत. पण तुझी चप्पलची स्टाईल भारी हा. हम काले और लाल. अरे चंद्र नाही तो, अरे सूर्य आहे तो. चंद्र रात्रीचा आणि सूर्य दिवसाचा. हा आता मस्त सनराईज झालाय ना. कुणाची कुणाची का पण का असं का नाही. पण तो अजून खूप बारका आहे ना. हावला बोलतोय ना. हा हा हावला बोलतोयस ना. हा बघ. हा तर आता काही आम्ही घरी निघालोय बैलांना चरण्यासाठी. तिथे लावून दिलं आता ते मस्त चरत आहेत. आणि आता आम्ही घरी आलोय. घरी म्हणजे चाललोय. आता अर्धापर्यंत आलोय. संग्राम पण आलाय आणि आता घरी गेल्यावरती भेटतो तुम्हाला. तर गाईस इकडे बैल नांगरायचा नांगर आहे. हा वाला इकडे बघू शकता. या चिक्कूवरती किती सारे चिक्कू लागलेत. आणि हा सुपर आहे तिथे. इकडे बघू शकता ह्या कोंबडीची किती सारी छोटी छोटी पिल्ले मस्त कोंबडीच्या मागून फिरत आहेत. काय येतो सनबात येतोय. हा इकडे काय आमच्या बबंदाचा मुलगा. तर इथे आमच्या गावच्या खालच्या बावडीचं पाणी आलं. इथे जी काल तुम्हाला बावडी दाखवली तिच्या हा एक नळ आहे. आणि तिथे एक नळ आहे आमचा. तो वाला तिथे एक नळ आहे. आणि ते पाणी पुरून डायरेक्ट घरी घेतलं जातं पायपाने. आणि आमचं घर पूर्ण कुत्र्यांनी वाट लावले खोदून खोदून. आणि तर आम्ही नसतो ना तर पूर्ण खोदून खोदून वाट लावले. आमचा डिश टीव्ही. पूर्ण खोदून खोदून वाट लावले. आणि ही आमची टीव्ही. मामा आणि पप्पांचा फोटो आहे. वाट लागले. इकडे एक रूम. तर काय इकडे बघू शकता ह्या नारळीला. म्हणजे जेव्हा आम्ही होतो ना तेव्हा ही एवढी पर्यंत छोटी होती. ही जशी आहे तशी. पण आता बघू शकता एवढी मोठी झाली आणि छोटे छोटे सगळे नारळ झाले तिथे. आणि इकडे कोंबडा आमचा आरवतोय. हा वाला गुड मॉर्निंग बोलतोय तुम्हा सर्वांना. तर काय ही छोटी बघू शकता कसं पाणी भरते इथलं. तर गाईस इकडे
काळी कोरी चहा आणि बिस्किट खायला या. गुड डे. चहा प्याले. चाय प्यालीस? माता काय खाल्लेस? पान खातोय. काय खातोस? बिस्किट आणि चहा. तर गाईज इकडे मम्मी बनवते तळलेला भात, फोडणीचा भात. तिखट वाला बनवतेस? पिवळा वाला नाही. बात है तो स्मैश करून ठेवलेलं आहे. इकडे आता कांद्याचे पाट टाकलेले आहे. पिवळा वाला पण मस्त लागतो. तर गाईज इकडे काकी बनवते नाचण्याची भाकरी ठोपटून. फुगली ती. आता ते आणलं, ते मिक्स केलं, त्याच्यातलीच काढव. ती पण प्लास्टिक ठेवलंय त्याच्यातलीच का? ए माझ्या हातावरची भाकरीची द्यायची. आता ठोपटून बनवतेस ना पण. आता गाईज काकी इकडे हातावरची भाकरी बनवते. एक ठोपटून झाली. किती घातली? जराशी म्हणजे 2 दिवस खाण्यासाठी. तर आता हातावरची भाकरी बनवते काकी. पहिली ही वाली बनवली ती ठोकटून, आता ही हातावरची. देणार ना तर बघल. कशी पटवून द्या हातावरची भाकरी, मिस करेल तो. आता ही पण फुगणार वाटत. आता इकडे चालू आहे चटणीची तयारी लाल मिरचीच्या. इकडे काकी भाकरी बनवते आणि इकडे मम्मी चटणी आणि इकडे भात फ्राय केलेला. वाटून नाही घरात का? तू. तर आता गाईज वाजलेत 11 आणि आमच्या इथे आता सर्व चालू आहे नाश्त्याची तयारी, ब्रेकफास्टची. तळलेला भात आणि भाकरी नाचण्याची आणि खारवणी म्हणजे सुकट आणि चटणी हे सर्व चालू आहे. तोपर्यंत मी इकडे हॉलमध्ये बसलोय. रेडी झालं की मी तुम्हाला दाखवतो पूर्ण डिश काय काय बनवलेलं आहे ब्रेकफास्टसाठी. जरूर पहा. इथे चटणी मम्मीने मिक्सरला लावले कारण वाटू शकत नाही, खूप हाताला झोंबते ती. इकडे चटणी लाल लाल मस्त झाली.
इकडे मस्त लाल लाल चटणी. आता इकडे चालले सुकट फ्राय. पण ते चटणी लावून बनवणार आहे ना तू? खारवणी जिकडे बघू शकता तुम्ही. आमची देवकी आहे कशी सुकट सुकवते इकडं. काल तिने सुकट घेतलं नाहीत. इकडे आहे बारीक सुकट. इकडं बोंबील देवकी हे काय ग करली. इकडे करली. इकडं बांगडा. इकडे काय हे एक चोर बोंबील आहेत. या पिशवी मध्ये पण ठेवले देवक्यानी. इकडे देवक्या आहे. हा इकडे सोम. सोम ना रे तुझं नाव? म सोम आहे. तर आता काही भाकरी खाऊन घेतो. इकडे काकीने मस्त दिले नाचण्याची भाकरी आणि चटणी. तळलेला भात आणलाय ना तिथं. हा जो जवळा आहे ना तो कांदा आणि चटणी मधला भारी लागतो.